नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो स्वामींची कृपा होणे किंवा कोणत्याही गुरूची कृपा होणे म्हणजे काय असते प्रत्येक माणूस बोलतो की माझ्यावर माझ्या गुरूची कृपा नाही मी स्वामींची सेवा करतोय पण माझ्यावर स्वामींची कृपा होत नाहीये काही लोकांचं असतं की त्यांना गाडी पैसा बंगला किंवा त्यांच्या ज्याही इच्छा असतात त्या पूर्ण झाल्या तरच त्यांना असं वाटतं की आपल्यावर स्वामींची किंवा गुरूंची कृपा झाली पण मित्रांनो पैसा गाडी बंगला म्हणजे गुरुकृपा नव्हे आयुष्यात येणारे अनेक संकटे आपल्या नकळत टळून जातात ते टळलेले संकट म्हणजे गुरुकृपा गाडीवरून जाताना कुणाचा धक्का लागून पडता पडता आपण स्वतःला सावरतो ते सावरणे म्हणजेच गुरुकृपा एक वेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले दोन वेळचे पोटभर जेवण म्हणजे गुरुकृपा कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्यात निर्माण होते ती ताकद म्हणजे गुरुकृपा आता सर्व संपलं असं वाटतं तेव्हा पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते ती उमेद म्हणजे गुरुकृपा अडचणीमध्ये सर्व साथ सोडून गेले असता तू लढ आम्ही आहोत तुझ्यासोबत हे गुरुबंधूंचे शब्द म्हणजे गुरुकृपा प्रसिद्धीच्या शिखरावर असताना तेथूनच हवेत न उडता पाय जमिनीवर ठेवणे म्हणजे गुरुकृपा पैसा गाडी बंगला मिळणे म्हणजे कृपा कधीच नसते आयुष्यात असलेले समाधान म्हणजे गुरुकृपा जेव्हा आपले परिवार आणि आपण स्वतः आनंदात असतो सुखी असतो दोन वेळच्या पोटभर जेवण करतो आणि सुखात शांततेत रात्रीची झोप घेतो ते म्हणजे गुरुकृपा आपल्या परिवाराला आपण बघतो आपला परिवार जेव्हा हसत खेळत असेल तर ते हसणं ते खेळणं म्हणजे गुरुकृपा जेव्हा आपण घरी आल्यावर बसतो तेव्हा जी शांती असेल ते म्हणजे गुरुकृपा तर मित्रांनो कधीही पैसा गाडी बंगला ही गुरुकृपा नसते स्वामी गुरु कृपा नसते आपल्या मनाची शांती समाधान आणि आपला आनंद हीच गुरुकृपा असते तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद